त्या दाजींचा कॅरेक्टर असं आहे की ते फॉर ब्रिटिशच आहेत, म्हणजे त्यांच्या पाठीमागे पण एक कारण आहे, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही कनेक्टिव्हिटी आहे किंवा जे काही दळणवळण आहे हे ब्रिटिशांमुळे आलेलं आहे, आणि ह्या तुम्ही ह्याचा नासधूस करू नका, कारण जी काय डेव्हलपमेंट होते इंडियाची त्या काळी जी काय झालेली ती त्यांच्यामुळे झालेली आहे. त्याच्या पाठी पण एक कारण आहे, ह्यांचा मुलगा आहे विकास कदम, जो एका ब्रिटिशरच्या गोळीमुळे मारला गेलेला, म्हणजे तो क्रांतिकारी आणि असा आहे आणि तो त्याच्यामध्ये मारला गेलेला आहे, तर त्याची एक काळजी म्हणून हे त्याला कुठे ना कुठेतरी सांभाळण्याचा प्रयत्न करतात, त्याला त्या क्रांतीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात, आणि सायमल्टेनियसली त्याला हेही शिकवतात की बघ तू ब्रिटिशांना गुड मॉर्निंग कर, त्यांना म्हणजे कुठेही झालं तरी त्यांना सॅल्यूट कर, असं त्याला प्रत्येकाला शिकवतात. आता गावातली लोकं आहेत ती ह्यांच्या अगेन्स्ट आहेत, त्यांना ती गावातली लोकं बाटग्या बाटग्या असं करून चिडवतात, पण त्यांच्याकडेही लक्ष न देता हे त्याला ह्यांचे संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. आता हा जो आहे जो विटीदांडूमध्ये एकदम एक्सपर्ट आहे, मस्तीखोर खोडकर असा हा मुलगा आहे, आणि हे त्याच्या सतत त्याच्या पाठी, म्हणजे हा जिथे जिथे जाईल तिथून हे त्याला घेऊन येणार. कन्सर्न एकच की हा क्रांतीमध्ये क्रांतिकारी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये गेला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये अशोक समर्थ आहेत ज्यांनी फ्रीडम फायटरचं म्हणजे क्रांतिकारीचा रोल केला, त्याच्यामध्ये तीन त्यांचे कॅरेक्टर्स आहेत वेगवेगळे, ज्याच्यामध्ये एक त्यांनी भारूड केलं, त्यानंतर एक म्हातारे 60 वर्षाचा एक तमाशामध्ये ढोल वाजवणारा एक माणूस आहे, आणि एक रिअल क्रांतिकारी असं त्यांचे कॅरेक्टर आहे. यतीन कार्यकर आहेत ज्यांनी उस्मानच्या म्हणजे मुसलमानांचं कॅरेक्टर केलं आहे, आणि ही जी कम्प्लीट स्टोरी आहे जी मोरगाव म्हणून एक गाव दाखवतं, ज्या गावाचं बाकीच्या देशाशी किंवा काही एवढी कनेक्टिव्हिटी नाही आहे, म्हणजे एकदम रिमोट गाव आहे जिथे एखादी न्यूज पोचायला पण जवळजवळ 20-25 दिवस जातात, अशा प्रकारचं गाव आहे, आणि अशा प्रकारमध्ये अशाच गावामध्ये ही क्रांती आणि ही सगळी घटना घडते, आणि आजोबा नातवाचं एक छानसं सुंदरचं असं रिलेशन आहे, ज्याच्यामध्ये 2014 आजोबा आणि नातवाला, म्हणजे नातवाला मेन कळतं की नातं म्हणजे काय असतं, जो हॅप्पी दिवाळी बोलताना व्हॉट्सअप करतो फक्त आजोबांना की हॅप्पी दिवाळी, म्हणजे जाऊन डायरेक्ट भेटत नाही, ते फक्त व्हॉट्सअप किंवा मेसेजवरती करतो, म्हणजे जी कनेक्टिव्हिटी आहे जी काय बॉन्डिंग आहे ते तिथे कशी होती आणि आत्ता 1947 साली कशी होती हे एक दाखवण्याचा सगळं प्रयत्न केलेला. त्याच्यामध्ये नातू आहे तो एवढा कम्प्युटर आणि त्या गॅजेट्समध्ये अडकलेला आहे की तो स्वतःच आजोबांबरोबर फिरायला जाणं आणि ह्या गोष्टींपासून तो दूर आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे जवळ घेऊन येणं, त्याला संस्कृती मराठी संस्कृती काय ह्या संस्कृतीची जाण करून देणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला ते शिकवतात मंकणी, म्हणजे जे ट्रॅव्हल सॉन्ग आहे किंवा जशी जशी स्टोरी पुढे जाते तसं तसं रवींद्र मंकणी त्याला झाडं लावायला शिकवतात, पाण्यात खेळायला शिकवतात, किंवा मराठी संस्कृती काय, त्याला विटीदांडू खेळायला शिकवतात, मातीत का खेळायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला शिकवतात, आणि मग हळूहळू त्या दोघांमध्ये पण बॉन्डिंग होतं.